नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण तलाटी भरती पेपर स्पष्टीकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयाची महत्त्वाची प्रश्न लातूर जिल्हा परिषद तलाटी भरती पेपर आणि या पेपरमधील महत्त्वाची सर्व स्पष्टीकरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलसोबत राहा दररोज नवीन नवीन जिल्ह्याचे पेपर स्पष्टीकरणसह पहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच या व्हिडिओमध्ये पाहूया आपण लातूर जिल्हा तलाटी भरती दोन हजार सोळा रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील मित्रांनो जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे तलाठी भरती पेपर तुम्हाला स्पष्टीकरण सह अभ्यासाला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओच्या लिंक हव्या असतील तर ॲट द रेट जिनियस मॅथ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलवर पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ लिंक तुम्हाला पाहायला मिळतील चला तर पाहूया लातूर जिल्हा तलाठी भरती आणि या तलाटी भरती पेपरमध्ये आलेले गणित विषयाची महत्त्वाची प्रश्न लगेच पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्यांना तीन ने गुणल्यास गुणाकार समसंख्या येईल तर या ठिकाणी प्रश्न आणखी एकदा सांगतो खालीलपैकी कोणत्या संख्यांना तीन ने गुणल्यास गुणाकार समसंख्या येईल तर पहा तीन ही विषम संख्या आहे आणि जर आपणास गुणाकार सम हवा असेल तर या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी एकक अंक पहा हा विषम आहे हा पण विषम आहे हा पण विषम आहे तर हा एकमेव सम आहे दोन म्हणजेच याला जर तीन न गुणलं तर येणारी जी गुणाकारामध्ये संख्या एकक असणार आहे तीन त्रिक तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा तर ही आपल्याला समसंख्या मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी गुणाकार करायची गरज नाही आपल्याला फक्त एक कळलं पाहिजे की तीनने ने गुणाकार केल्यानंतर समसंख्या पाहिजे असेल तर संख्येच्या एकक स्थानी सम अंक असला पाहिजे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे शून्य या ठिकाणी पहा पाच गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच तर या ठिकाणी गुणाकार करत असताना हे पाच गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच तर हे पॉईंट नाही असं समजूयात म्हणजे हे होईल पाच गुणिले हे पाच आणि गुणिले या ठिकाणची संख्या पाच या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीसचा पाच सोबत गुणाकार केल्यानंतर एकशे पंचवीस मिळेल त्यानंतर आता पाहूया आपण पॉइंट तर या ठिकाणी जर दशांश शून्याचा विचार केला तर दशांश शून्याच्या इकडं एक अंक आहे या ठिकाणी दशांश शून्याच्या इकडं दोन अंक आपल्याला दिसतात तर उत्तरामध्ये हा एक अंक आणि हे दोन अंक म्हणजेच हे एकशे पंचवीसमध्ये एक दोन आणि तीन अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं हो लागेल आणि मग या ठिकाणी शून्य लिहावं हो लागेल आपल्याला आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे शून्य दशांश एक दोन पाच पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बारा सेकंदात एक पोळी लाटून होते तर अर्धा तासामध्ये किती पोळ्या होतील तर पहा बारा सेकंदामध्ये एक पोळी लाटून होते बारा सेकंद एक पोळी पूर्ण होते तर अशा पद्धतीनं जर समजा साठ सेकंदाचा विचार केला आपण साठ सेकंदामध्ये पाच पोळी तयार होतील कारण बारा सेकंदामध्ये एक बारा पंच साठ आणि एक गुणिले पाच पाच आता हे साठ सेकंद म्हणजे किती एक मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये पाच पोळी झालेल्या आहेत तर आता आपल्याला काढायचं आहे तीस मिनिटामध्ये किती तर तीस मिनिटामध्ये काढत असताना हे तीस गुणिले पाच करूयात आपण कारण एका मिनिटाला पाच पोळी तर तीस मिनिटाला जर काढायचं असेल तर यांचा गुणाकार करा आणि हे तिसा पाच एकशे पन्नास म्हणून अर्धा तासामध्ये एकशे पन्नास पोळी भाजून होतील यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे नऊ पंधरा अठरा आणि निःशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर पहा नऊ पंधरा आणि अठरा यांचा जर आपण लसावी काढला तर तो लसावी येईल नव्वद कारण ह्या नव्वदला नऊनी भाग जातो पंधरानी पण भाग जातो आणि अठराने पण भाग जातो या ठिकाणी नव्वद पर्याय नाही तर या नव्वदच्या पटीमध्ये नव्वदची दुप्पट केली तर एकशे ऐंशी येईल नव्वद गुणिले तीन केलं तर या ठिकाणी दोनशे सत्तर येईल आणि नव्वद गुणिले चार केलं तर तीनशे साठ येईल आपल्याकडे पर्याय एकशे ऐंशी आहे दोनशे सत्तर आहे तीनशे साठ नाही परंतु आपल्याला असं विचारले की मोठ्यात मोठी संख्या म्हणून पर्यायमध्ये तीन नंबर हे उत्तर बरोबर असेल तर दोनशे सत्तरला नऊ पंधरा आणि अठरा आणि निशेष भाग जातो यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सुमा क्षमा आणि पमा यांची वये अनुक्रमे बारा वर्ष अठरा वर्ष आणि नऊ वर्षे आहेत तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल तर पहा सुमा क्षमा आणि पमा सुमाचं वय आहे बारा क्षमाचं आहे अठरा आणि पमाचं आहे नऊ तर या ठिकाणी या बारा अठरा आणि नऊला ला कोणत्या संख्येने भाग जातो असं जर आपण पाहिलं तर तीन न भाग जाईल तीन त्रिक नऊ तीन संघ अठरा आणि तीन चौक बारा आता या ठिकाणी चार सहा तीन तीन ही संख्येला भाग जात नाही म्हणजेच हे आलेलं आहे चार सहा आणि तीन हेच गुणोत्तरामध्ये लिहिले तर चारा सहा तीन हे उत्तर आपण लिहू शकतो आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर या पद्धतीनं पुढील प्रश्न पाहूया लगेच मित्रांनो मी आपला दोन मिनटं वेळ घेत आहे आणि या दोन मिनटामध्ये आपण पाहणार आहोत एक सुवर्ण संधी व्हॉट्सअप मॅथ क्लास व्हॉट्सअपवर घरी बसून तुम्ही तुमच्या घरी बसून गणित शिकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे व्हॉट्सअप मॅथ क्लास कारण आपण बरेच विद्यार्थी हे खेडेगावामध्ये राहत आहेत खेडेगावामध्ये क्लासच्या सुविधा नाहीत त्याचबरोबर आपण जॉब करत आहात घरकाम अनेक महिला करतात आणि घरकाम आणि जॉब करत करत तलाठी भरती असेल किंवा वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा परीक्षा देत आहेत नोकर भरतीची तयारी करत आहेत आणि मराठी इंग्रजी आणि जनरल नॉलेज हे विषय वाचन करून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता परंतु गणितासाठी तयारी करण्यासाठी आपल्याला क्लास लावण्यासाठी वेळ नाही आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी क्लास लावलात तर फक्त गणिताचे क्लास तुम्हाला उपलब्ध नसणार आहेत तुम्हाला मराठी इंग्रजी आणि जनरल नॉलेज आणि गणित हे सर्व मिळून एकत्रित असं जास्त फी आकारली जाते आणि कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये द्यावे लागतात आणि मग तुम्हाला मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि गणित या विषयाचे क्लास लावता येतात तर आपणासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर घरी बसून गणित क्लास करू शकतात आपण हुशार आहात बरेच विद्यार्थी विद्यार्थी भरपूर हुशार आहेत परंतु गॅप पडलेला आहे गणित हे आपण दहावीपर्यंत शिकलेला आहे दहावीच्या नंतर गणिताचा आपला संबंध नसल्यामुळं गणितामध्ये आपणास हुशारी असूनसुद्धा गॅप पडल्यामुळं गणितातील जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत सूत्र आहेत हे आपणास आठवत नाहीत किंवा सोपे सोपे गणित सुद्धा गॅप पडल्यामुळं सुटत नाहीत तर अशा सर्व मित्रांना व्हॉट्सअप मॅथ क्लास आणि या व्हॉट्सअप मॅथ क्लासमध्ये काय असणार आहे ते पाहूया तर हा क्लास चार महिन्याचा असेल चार महिने क्लास चालेल हा क्लास दररोज एक तास असतो या क्लासचा वेळ आहे रात्री नऊ ते दहा तर नऊ ते दहा या वेळेमध्ये हा क्लास चालतो त्याचबरोबर दर रविवारी ऑनलाईन टेस्ट घेतली जाते म्हणजे जो काही भाग आपण आठवडाभर शिकणार आहोत त्याचा सराव पण होतो आणि टेस्ट देण्यामुळं प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसे सोडवायचे याबद्दलची पण माहिती मिळते तर मित्रांनो बेसिक मॅथ आणि जवळपास स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेलं सर्व गणित कव्हर केलं जातं जर आपणास हा क्लास लावायचा असेल तर आपण अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लासबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर आपणास एक घरपोच हा प्रश्नसंच मिळणार आहे जिनियस मॅथ बेसिक मॅथ अँड क्वेश्चन सेट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयुक्त असून हा क्वेश्चन सेट आपण जर ऑनलाइन क्लास जॉईन केला तर मिळू शकतो या क्वेश्चन सेट मार्फत आपणास सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे त्याचबरोबर या क्वेश्चन सेटमध्ये बेसिक माहिती तुम्हाला शिकायला मिळणार आहे यामध्ये मग पाडे असतील वर्ग घन त्याचबरोबर गुणोत्तर प्रमाण अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी आणि या क्वेश्चन सेटमध्ये एकूण हजार प्रश्न असणार आहेत या ठिकाणी आपण पाहत आहात प्रश्न तर हे हजार प्रश्न आणि या हजार प्रश्नांचं स्पष्टीकरण पण दिलं जाणार आहे एक हजार प्रश्न जे की स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहेत आपण पोलीस भरती तलाठी किंवा कोणतीही नोकर भरतीसाठी तयारी करत असाल तर, तर हा क्वेश्चन सेट अतिशय उपयुक्त आहे आणि हा क्वेश्चन सेट पण आपण जर ऑनलाईन क्लास जॉईन केलात तर तुम्हाला हा घरपोच पाठवला जातो तर मित्रांनो अगदी घरी बसून शिकण्याची ही एक सुवर्ण संधी असून चार महिन्यामध्ये गणित परफेक्ट होऊन जाईल आपणाच जर हा क्लास जॉईन करायचा असेल तर आपण या ठिकाणी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा अठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर आपण व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लास संपूर्ण माहिती दिली जाईल विशेषतः ज्या महिला भगिनी आहेत ज्या खेडेगावामध्ये राहतात आणि क्लासची सुविधा नसल्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी होत नाही तर अशा सर्वांसाठी हा क्लास उपयुक्त आहे चला तर पाहूया यानंतर महत्वाची प्रश्न आणि स्पष्टीकरण लागेच यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पाचशे रुपयेची वस्तू शेकडा पंचवीसने वाढवून विकली तर नवीन वस्तूची विक्री किंमत की किती असेल तर पहा शेकडा पंचवीस ने वाढवली याचा अर्थ शंभर रुपयेची वस्तू एकशे पंचवीस रुपये विक्री केली तर आपल्याकडे आहे पाचशे रुपये तर पाचशे रुपयाची वस्तू किती रुपयाला असं जर आपण लिहिलं तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करू शकतो आपण हे पाचशे आणि हे एकशे पंचवीस म्हणजे पाचशे गुणिले एकशे पंचवीस आणि छेदामध्ये असेल शंभर तर हे दोन शून्य कटली दोन शून्य कटली आणि पाच गुणिले एकशे पंचवीस हा गुणाकार आपण करून घेऊयात पाच पाच पंचवीसला पाच हातच्या दोन पाच दोन्ही दहा दोन बाराला दोन हातच्याली बारा एक पाच एक पाच आणि हे सहा तर गुणाकार येईल सहाशे पंचवीस रुपये म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर तर एक चौरस मीटर बरोबर जर आपण विचार केला तर तो असतो दहा हजार चौरस सेमी आपल्याकडे सहा चौरस मीटर दिलेलं आहे म्हणून हे असेल साठ हजार चौरस सेंटीमीटर आणि म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन साठ हजार चौरस सेंटीमीटर यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मधुची पाच विषयाची सरासरी पंचाहत्तर आहे पाच विषय सरासरी पंचाहत्तर दोन विषय सरासरी आहे ऐंशी तर सात विषयाची एकूण गुण किती तर पहा पाच विषय ची सरासरी जर आपण विचार केली तर ती सरासरी आहे पंचाहत्तर म्हणजेच एकूण गुण पाहूयात आपण पाच विषयाचेच तर पंचाहत्तर गुणिले पाच करावं लागेल आणि हा जर गुणाकार केला तर पाच पाच पंचवीसला पाच ह्याच्या दोन पासत पस्तीस आणि दोन सदोतीस तीनशे पंचाहत्तर गुण झाले हे पाच विषयाचे गुण आहेत त्यानंतर दोन विषयाची सरासरी दोन विषयाची सरासरी दिलेली आहे आपल्याला ऐंशी म्हणजेच एकूण गुण जर विचार केले तर ऐंशी गुणिले दोन हा जर गुणाकार केला तर तो येईल एकशे साठ गुण या दोन्हीची जर बेरीज केली तर हे पाच आणि हे शून्य पाच सहा सा सात आणि हे सहा तेराला तीन चाली एक आणि हे येईल पाचशे पस्तीस गुण म्हणजेच मधूला एकूण पाचशे पस्तीस गुण मिळाले पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक काम दहा जण अठरा दिवसात पूर्ण करतात जर सहा माणसांनी काम केले तर किती दिवसामध्ये पूर्ण होईल तर दहा जण अठरा दिवसामध्ये तर सहा माणसांनी केल्यास किती दिवस तर यासाठी तुम्हाला एक सूत्र सांगतो एम वन डी वन त्यानंतर टी वन बरोबर एम टू डी टू आणि टी टू तर हे यम म्हणजे माणसं डी म्हणजे दिवस आणि टी म्हणजे तास या पद्धतीनं आहे त्याचबरोबर यम म्हणजे एम टू म्हणजे दुसऱ्या वेळेसची माणसं दुसऱ्या वेळेसचे दिवस दुसऱ्या वेळेसचा तास आपल्याला उदाहरणामध्ये फक्त माणसं आणि दिवस दिलेला आहेत म्हणून आपण फक्त यम वन गुणिले डी वन बरोबर यम टू गुणिले डी टू इतकंच वापरूयात तर पहिल्या वेळेसची माणसं आहेत दहा दिवस आहेत अठरा दुसऱ्या वेळेसची माणसं आहेत सहा आणि दिवस आपल्याला शोधायची तर या ठिकाणी हे सहा गुणाकारामध्ये आहे इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये येईल आणि डी टू बरोबर दहा गुणिले अठरा भागिले सहा होईल या ठिकाणी भागाकार करता येईल आपल्याला सहा एक सहा सायंत्रिक अठरा आणि दहा आणि तीनचा जर गुणाकार केला तर तो येईल तीस म्हणजे तीस दिवसामध्ये सहा माणसांनी काम पूर्ण होईल म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे तीन मीटर गुणिले पाच पाच मीटर गुणिले तीन मीटर खोलीत शून्य पॉईंट पंचवीस सेंटीमीटर गुणिले शून्य पॉईंट पंचवीस सेंटीमीटर मापाच्या एकूण किती फडशा बसतील तर या ठिकाणी पाच मीटर याचं सेंटीमीटर लिहिलं तर हे होणार पाचशे सेमी आणि तीन मीटर बरोबर तीनशे सेमी हे आहे खोलीचं माप त्यानंतर फळशीचा जर विचार केला एका फडशीचं तर या ठिकाणी पंचवीस सेंटीमीटर लांबी आणि पंचवीस सेंटीमीटर रुंदी एकूण फडशा जर आपल्याला शोधायची असतील एकूण फरशी तर खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ या ठिकाणी खोलीचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला पाचशे गुणिले तीनशे लिहावं हो लागेल आणि छेदामध्ये हे पंचवीस गुणिले पंचवीस येईल तर या ठिकाणी भागाकार करूयात पंचवीस एक कर पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि हे शून्य त्यानंतर या ठिकाणी पंचवीस ना तीनशाला बघूयात पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस पाच उरले पन्नास होईल पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच हे वीस गुणिले बारा आणि हा जर गुणाकार केला तर बार दोन्ही चोवीस आणि हे शून्य जशाला तसं म्हणून उत्तर येईल दोनशे चाळीस फडशा लागतील पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येचा पंच्याहत्तर टक्के म्हणजे साठ होय पंचाहत्तर टक्के म्हणजे साठ हे उदाहरण आपण पर्याय वापरून पण सोडवू शकतो पण याची पद्धत पाहूया समजा ती संख्या बरोबर एक्स आहे तर एक पंचाहत्तर टक्के बरोबर साठ म्हणजे आपण असं लिहितो एक्स कुणीले पंचाहत्तर छेद शंभर बरोबर साठ पंचाहत्तर टक्के म्हणजेच पंचाहत्तर छेद शंभर आता हे जर आपण सोडवलं तर हे एक्स बरोबर हे शंभर इकडं गुणाकारामध्ये जाईल म्हणजे साठ गुणिले शंभर होईल आणि हे पंचाहत्तर इथं भागाकारामध्ये येईल त्यानंतर आपण हे सोडवूयात पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि हे शून्य म्हणजेच एक्स बरोबर वीस गुणिले चार बरोबर ऐंशी म्हणजे ती संख्या असेल ऐंशी पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न दोन व्यक्ती एकाच दिशेने जात आहेत त्यांचा वेग अनुक्रमे सहा किलोमीटर प्रति तास आणि चार किलोमीटर प्रति तास आहे तर किती तासानंतर ते एकमेकापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असतील तर पहा ए नावाचा व्यक्ती आणि बी नावाचा व्यक्ती हे पळत आहेत एका तासामध्ये सहा किलोमीटर अंतर जातो तर बी हा चार किलोमीटर अंतर जातो म्हणजेच एक तासामध्ये दोन किलोमीटरचा फरक पडतो तर आपल्याला चाळीस किलोमीटर फरक पडण्यासाठी तास वेळ लागेल पहा तासाला दोन असेल तर वीस तासामध्ये चाळीस म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन बी वीस तासामध्ये त्यांच्यामध्ये चाळीस किलोमीटर अंतराचा फरक असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोन संख्येचा मसावी चोवीस आहे तर त्यांचा लसावी खालीलपैकी कोणता तर या ठिकाणी मसावी दिलेला आहे तो आहे चोवीस आणि आपल्याला विचारलाय लसावी तर लक्षात ठेवा लसावी हा मसावीच्या पाड्यात असतो मसावीच्या पाड्यात किंवा मसावीच्या पटीमध्ये असतो लक्षात ठेवा कायमस्वरूपी कारण या ठिकाणी यासारखा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कुठल्याही सूत्र यासाठी फक्त आपल्याला हे माहीत पाहिजे की लसावी हा मसावीच्या पाड्यात असतो किंवा मसावीच्या पटीत असतो तर आपला मसावी आहे चोवीस तर चोवीसचा जर पाड आलेला तर चोवीस तरीक चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तरीक बहात्तर चोवीस तर चोक शहाण्णव हे चोवीसच्या पटीमधील संख्या आहेत आणि या ठिकाणी चोवीसच्या पटीतील अठ्ठेचाळीस आपल्याला पर्यायमध्ये दिलेला आहे म्हणजे लसावी असेल अठ्ठेचाळीस असू शकतो असं म्हटलेलं आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न शून्य पॉईंट शून्य शून्य पाच हा व्यवहारिक अपूर्णांकात लिहा तर पहा शून्य पॉईंट शून्य शून्य पाच यामध्ये हे दशांश शून्याचे इकडं हा एक अंक दोन अंक आणि तीन अंक आहेत तर हे पाच आपण जशाला तसं लिहू शकतो आणि तीन अंक आहेत म्हणून याला एक हजार न भागा तुम्ही झालं उत्तर इतकं सोपं आहे म्हणजे बरेच प्रश्न असे असतात ना मित्रांनो जे की सेकंदामध्ये सुटतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया पुढील प्रश्न पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती तर या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे पहिल्या पाच मूळ संख्या तर मूळ संख्या जर विचार केला तर दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा या पहिल्या पाच मूळ संख्या आहेत यांची जर बेरीज आपण विचार केलं तर या ठिकाणी बेरीज येते पाहूया आपण अकरा आणि सात अठरा अठरा आणि पाच तेवीस आणि तीन सव्वीस आणि दोन अठ्ठावीस आणि सरासरी पाहिजे आपल्याला म्हणून या अठ्ठावीसला आपण पाच न भागूया पाच एक पाच 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 पंचवीस तीन वर येईल पॉईंट देऊया तीन वर शून्य तीस पाच एक तीस आणि उत्तर येईल मग पाच पॉइंट सहा त्यांची सरासरी असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सर्व हुशार आनंदी असतात मोहन आनंदी आहे तर याची आकृती आपण जर काढली तर पहा कशी येते दोन प्रकारे आकृती येते सर्व हुशार आनंदी असतात तर हे हुशार आणि हे आनंदी तर हे सर्व हुशार आनंदी असतात आता मोहन आनंदी आहे आता मोहन आनंदी आहे म्हणजे त्या ठिकाणी दोन पर्याय येऊ शकतात एकतर या ठिकाणी मोहन असेल किंवा इथं पण बाहेर मोहन असू शकतो मोहनची जागा दोन ठिकाणी असू शकते एक तर हुशार मुलामध्ये पण असेल तर तो आनंदी असतो किंवा हुशारशिवायही काही आनंदी असू शकतात म्हणून इथं पण असू शकतो तर या ठिकाणी अनुमान पाहूयात मोहन हुशार आहे तर मोहन हुशार आहे दुसरं आहे मोहन हुशार नाही तर मोहन हुशार नाही तर या ठिकाणी दोन्ही हुशार आहे और नाही मे बी असू शकतो म्हणून याचा पर्याय आहे अनुमान ए किंवा बी दोन्ही किंवा हा शब्द खूप महत्वाचा आहे ए किंवा बी सत्य या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सहसंबंध आणि सहसंबंधावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे मनुष्याला नाक आहे तर झाडाला काय तर मनुष्य हा नाकाने शोषण करतो तसं झाड हे पानाने शोषण करतं म्हणून झाडाला सहसंबंध शब्द येईल पान पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आर्मी जनरल तर नौसेनाला काय तर आर्मीचा जो मेन असतो त्याला आपण जनरल असं म्हणतो त्याच पद्धतीने नौसेनेमध्ये नौसेनेच्या प्रमुखास आपल्याला ऍडमिरल म्हणतात हे माहिती आहेच म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात जर वर्ष दिवस तर तास काय तर पहा वर्ष त्यानंतरचा टप्पा आहे महिने आणि त्यानंतरचा टप्पा आहे दिवस तसंच जर आपण तासाचा विचार केला तर तास तासानंतरचा टप्पा आहे मिनिट आणि मिनिटा नंतरचा जो टप्पा आहे तो सेकंद म्हणजेच वर्षाला डायरेक्ट दिवस लिहिलेला आहे वर्ष दिवस तसं तासाला डायरेक्ट आपण सेकंद म्हणू शकतो म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सेकंद यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विसंगत पद किंवा संख्या ओळखा तर या ठिकाणी पहिली संख्या आहे तेवीस सतरा एक्केचाळीस एक्कावन तर ही मूळ संख्या आहे सतरा पण मूळ संख्या आहे एक्केचाळीस पण मूळ संख्या आहे एक्कावन ही संयुक्त संख्या आहे कारण एक्कावनला एक तीन सतरा आणि एक्कावनने भाग जातो म्हणून ही संयुक्त संख्या आहे म्हणून वेगळे पद आहे एक्कावन्न यानंतर पाहूया पुढचा प्रश्न यानंतर पाहूया पुढचा प्रश्न वेगळे पद ओळखा मंगळ बुध सूर्य आणि गुरु तर या ठिकाणी हे तिन्ही ग्रह आहेत मंगळ बुध आणि गुरु तर हा सूर्य तारा आहे म्हणून हा वेगळा आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे वेगळे पद ओळखा मोटार जीप मोटारसायकल आणि विमान तर हे मोटार जीप आणि मोटारसायकल यांना रस्ता लागतो तर विमान हे हवेमध्ये उडतं म्हणून हे वेगळं आहे तर यासारखे सुद्धा सोपे सोपे प्रश्न विचारले गेलेले आहेत यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे विसंग ओळखा डोळे हात जीभ आणि कान तर हे डोळे जीभ आणि कान हे ज्ञानेंद्रिय आहेत तर हात या ठिकाणी वेगळा आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सर्व सुशिक्षित व्यक्ती बेरोजगार असतात सर्व बेरोजगार शेतकरी असतात तर पहा सर्व सुशिक्षित व्यक्ती बेरोजगार असतात तर हे सुशिक्षित आणि हे बेरोजगार तर हे सुशिक्षित सर्व सुशिक्षित हे बेरोजगार असतात ही एक आकृती झालेली आहे त्यानंतर दुसरं वाक्य आहे सर्व बेरोजगार शेतकरी असतात हे सर्व बेरोजगार जे आहेत ते शेतकरी असतात तर हे शेतकरी तर आता आपण त्याच्यावरचे जे काही दोन अनुमान दिलेले आहेत सर्व शेतकरी सुशिक्षित असतात तर सर्व शेतकरी सुशिक्षित असतील असं नाही काही सुशिक्षित जे आहेत ते सगळे सुशिक्षित हे शेतकरी आहेत परंतु शेतकरी इथं पण असू शकतात कुठेही म्हणून हे पहिलं चुकीचं आहे काही शेतकरी सुशिक्षित आहेत तर हे बरोबर आहे काही शेतकरी हे सुशिक्षित आहेत म्हणजे हे शेतकऱ्यामधीलच हे बेरोजगार आणि सुशिक्षित भाग आहे तर काही शेतकरी सुशिक्षित आहेत हे बरोबर आहे म्हणून याचं उत्तर आहे फक्त दोन पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हे सर्व प्रश्न दिलेले आहेत चॅनल सोबत रहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा तलाठी भरती पेपर स्पष्टीकरणसह तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच